लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई मध्ये जर ही नवी मुंबईची स्थापना जर झाली असेल आणि नव्या मुंबईवरती जर पहिला भगवा फडकला असेल तो बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली झाला असेल। नव्या मुंबईची स्थापना झाली तेव्हा दुसरा कुठला पक्ष नव्हता, त्या ठिकाणी जो महापौर बसला होता तो पहिला शिवसेनेचाच महापौर बसलेला होता। आणि ठीक आहे, काही गोष्टी येतात जातात, उन्हाळे पावसाळे असतात, काही लोकांनी कोणाला दाबण्याचं कोणाला काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि सत्ता आपल्याकडे अबाधित ठेवण्याचे प्रयत्न केले। आणि सत्ता ही कायमस्वरूपी नसते। आज काय परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेला, नव्या मुंबईतल्या लोकांना सर्वांना माहिती आहे, आम्ही काय सांगायची काही गरज नाही आहे। त्या ठिकाणी एकच सांगायचं वाटतं की आज जो युवा लोकांना युवासाठी खास भरणजी सरदेसाई आले आहेत आणि त्यांनी ते मार्गदर्शन करणारच आहे। आम्हाला माहिती आहे की आता प्रत्येकजण बोलताना प्रत्येकजणांनी सांगितलं की नव्या मुंबईवरती महानगरपालिकेवरती आमचे भोईरसाहेब पण बोलले की महापौर हा शिवसेनेचा बसलाच पाहिजे, त्याची कोणी काळजी करायची गरज नाही। 100% 101% त्या ठिकाणी आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न माननीय उद्धव साहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शेवटी आम्ही किती होतो, मागच्या वेळेस पण आम्ही जवळपास आम्ही 38 नगरसेवक होतो, समोरचे काहीतरी असतील 50 वरती असतील। आता तर आमच्याकडे आता बीजेपीतून म्हणजे आमचे सर्व सहकारी, आता जर आम्ही सिटिंग नगरसेवक आम्ही 48 आसपास आम्ही सिटिंग नगरसेवक आहोत, तर त्याच्यामुळे आम्हाला फक्त 56 माझे आता 122 झालेत, म्हणजे आम्हाला 63 आम्हाला गरज आहे। म्हणजे हे शक्य करणं काय अशक्य नाही आहे। या ठिकाणी आज पाहायला गेल्यानंतर आज महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीची पण 10-15 नगरसेवक तिथे आहेत, आमचे 48 आहेत। तसं पाहायला गेलं तर आता सत्ता आमचीच आहे, महापौर आमचाच आहे, जर ही परिस्थिती जर पाहिली तर ही मेजॉरिटी जर पाहिली गेल्यानंतर। त्या ठिकाणी काही लोकांनी सांगितलं की महापौरांच्या दालनातून साहेबांचं तस्बीर उतरवलं गेलं, एक पण आमच्याकडे जेवढी दालनं आता भविष्यकाळात दालनं येतील पण प्रत्येक दालनामध्ये बाळासाहेबांचे तस्बीर तर असेलच असेल। पण या ठिकाणी मी ग्वाही देतो की ज्या वेळेस या ठिकाणी भगवा फडकेल त्या दिवशी या नव्या मुंबईमध्ये बाळासाहेबांचं मुंबईच्या नंतर नव्या मुंबईमध्ये बाळासाहेबांचं मोठं एक मोठं स्मृतीस्थळ असं आम्ही तयार करून एक दालन एक मोठं बाळासाहेबांचं इकडे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। कारण इथं ज्यावेळेस मुंबईमधला मराठी टक्का इथे आला आणि त्या मराठी टक्क्याच्या जीवावरती यावेळेस एक पहिल्यांदा या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली। या ठिकाणी आज आम्ही पाहतोय की गेल्या काही वर्षामध्ये आम्ही विरोधी पक्षामध्ये विरोधी बाकावरती होतो, आमचा आवाज दाबला जायचे, आमचे ज्या ज्या काही गोष्टी आमची जी काही आमचे वाडामध्ये कामं असतील काही चांगल्या गोष्टी असेल तर ते महासभेमध्ये न येता ते त्या ठिकाणी आमच्या महासभेमध्ये मंजूर करायचे नाही। पण आता गेल्या 2 वर्षामध्ये सत्ता तर आमचीच आहे, महाराष्ट्रामध्ये सत्ता आमची आहे, पण या ठिकाणी प्रशासन आल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे खासदार राजनजी विचारे असतील, आम्ही नाटा साहेब असतील, सर्व जिल्हा प्रमुख असतील। आज पाहायला गेलं तर घनसोली ऐरोलीचा ब्रिज होतोय, खासदारांच्या माध्यमातून वेगवेगळी दालनं या ठिकाणी होत आहेत। आता मला वाटतं काल खासदार साहेबांनी बँगलोरच्या ठिकाणी एक वेगळं असं वेगळं दालन त्या ठिकाणी तयार करतात, म्हणजे वेगळं निरंकारी असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतील, या ठिकाणी आम्ही करतोय, पालकमंत्री असतील आणि खासदार साहेब असतील। शेवटी आम्हाला या ठिकाणी सत्ता आणायची, सत्ता आम्हाला आमच्या इथे आणताना आम्हाला लोकांच्या समोर जाताना पण आम्ही काय कामं केले ते दाखवायचे। तुम्ही गेले 20 वर्ष सत्ता आमची बोलता, पण या 20 वर्षामध्ये झालं नाही, त्या प्रशासकीय काळामध्ये 2 वर्षामध्ये आम्ही काय करून दाखवलं हे आम्ही बोलायची गरज नाही पडले की चांगल्या गोष्टी की या ठिकाणी केले। या ठिकाणी कोविडचा 2 वर्षाचा कालखंड असेल, याच्यामध्ये नव्या मुंबईमध्ये अग्रेसिव्ह होतं, नव्या मुंबईमध्ये सर्व गोष्टी कोविडच्या बाबतीत सर्व गोष्टी चांगल्याप्रमाणे करण्यामध्ये स्वतः पालकमंत्री आणि खासदार राजन विचारे नाटा साहेब असतील, आम्ही असं सर्वजण आम्ही लक्ष टाकून होतो प्रशासनाच्या मार्फत पालकमंत्री आणि खासदार साहेब 15-15 दिवसाला या नव्या मुंबई नगरीमध्ये यायचे आणि सर्वीकडे
जाऊन हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी बघून काय बेड किती वाढवायला पाहिजे याच्या सर्वपणे नव्या मुंबईमध्ये लक्ष ठेवून होतं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की शेवटी शिवसेना युवासेना ही जोडीला पाहिजेत. शेवटी ही दोन चाक आहेत. या या ठिकाणी जर आपल्याला जर निवडणुकीमध्ये पुढे जायचं असेल, महापौर बसवायचं असेल, तर सर्वांना बरोबर घेऊन चालवून आम्हाला सर्व या गोष्टी करायच्या आहेत. पण तेवढ्या तळमळतेने तेवढ्या तळकळीने माझी देसाई साहेबांना सरदेसाई साहेबांना विनंती आहे की त्या पद्धतीने आपल्या या ठिकाणचे जे काही युवक असतील त्यांनी निस्वार्थीपणे प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक विभागामध्ये लक्ष घालून आम्हाला काम द्या, आमच्यावरती जबाबदारी सोपा, ह्या पद्धतीने पुढे यायला पाहिजे. काकांनी सांगितलं आता खांद्याला खांदा असेल का काकांचा, काका तुम्हाला चिठ्ठी द्यायला लागले, परत आता तुम्हाला चिठ्ठी द्यायची गरज नाही पडणार, याची काळजी आम्ही घेऊ. कारण या ठिकाणी आम्हाला आमच्या सर्वात ज्येष्ठ इथं मोरे काका आहेत. म्हणून आम्हाला माझं सर्व युवकांना एकच विनंती आहे की आज हा मेळावा घेत आहे, मेळाव्याचे फलित काय, तर उद्या येणाऱ्या या महापौर इलेक्शनला या नव्या मुंबईमध्ये प्रत्येक युवकांनी जे जे काही तुमचं आपले प्रभाग असतील त्या प्रभागामध्ये जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून या सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमध्ये ज्या ज्या वॉर्डमध्ये पदाधिकारी असेल तर त्यांनी जर जिल्हा प्रमुखांकडे आणि तुमच्या युवकच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आमच्या म्हणजे पदाधिकाऱ्याकडे जर ती यादी दिली आणि एक जबाबदारी घेतली, मला वाटतं निवडणुका का लांब नाही आहेत, निवडणुका कधीही लागू शकतात, त्याच्यासाठी आपली सर्वांची तयारी असायला पाहिजे. आणि आजचा दिवस हा महत्वाचा दिवस आहे. कोविड नंतर या शिवसेनेचे जर पहिला कुठला मोठा मेळावा झाला असेल हा आजचा मेळावा आहे. आणि या मेळाव्याच्या माध्यमातूनच उद्या येणारा या महानगरपालिकेवरती आपला भगवा फडकायचा असेल तर आजचं हे पहिलं आपली प्रचार सभा झाली, युवा सेनेच्या माध्यमातून प्रचार सभा झाली असं सर्वांना सांगता यायला पाहिजे. परत एकदा आज सर्व युवकांचा या ठिकाणी सर्व युवकांना बोलवलं, आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय भारत.